नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण भात पिकावरील सुरळीतील अळी किंवा केसवम या किडीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत सध्या भात पिकावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या किडीच्या प्रादुर्भावाचं मुख्य लक्षण म्हणजे भात पिकावरील पानांवर पांढरे पट्टे दिसून येणे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो या पिकावरील पाण्या पानांवर पांढरे चट्टे आपणास दिसून येत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे ही सुरळीतील अळी ह्या पानांमधील हरित द्रव्य खात असते आणि त्यामुळे ती पाने किंवा त्या पानांवर पांढरे चट्टे आढळून येतात तसेच ही अळी भात पिकाची कोवळी पाने तुकडे तुकडे करून टाकत असते व तसेच काही तुकडे केलेल्या पानांची ती सुरळी करून त्या सुरळीमध्ये ती दिवसभर लपून राहते आणि रात्रीच्या वेळी परत आव्यावर चढून त्या भाताच्या पानांमधील हरित द्रव्य खात असते या व्हिडिओमध्ये आपणास दिसून येईल सोळी केलेल्या पानामध्ये ती आळी लपून राहिलेली आहे तसेच या आळीचं नियंत्रण करायचं झालं तर फेंतोएट पन्नास टक्के प्रवाही प्रतिलिटर पाण्यामध्ये दोन मिली मिसळून याची फवारणी घ्यायची आहे दुसऱ्या नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये आपण भात पिकामध्ये पाणी बांधून ठेवायचं आहे आणि भात पिकावरून एक वजनदार दोर ओढत न्यायचा आहे जेणेकरून त्या सुरळ्या सर्व पाण्यामध्ये पडतील आणि त्या पाण्यावर तरंगतील नंतर एक दोन तासांनी ते सर्व पाणी शेताच्या एका बाजूने फोडून द्यायचं आहे जेणेकरून सर्व सुरळ्या त्या एका ठिकाणी जमा होतील अशा प्रकारे त्या सर्व सुरळ्या गोळा करून नष्ट करायच्या आहेत तर शेतकरी मित्र अशा प्रकारे आपण सुरळीतील अळी किंवा केसवमचं नियंत्रण करू शकतो मित्र आपण या चॅनलवर नवीन असल्यास हा चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद